मनोज जरांगे पाटील हे आजपासून सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूरमधील वैरागमध्ये त्यांची जंगी सभा होणार आहे. अवघ्या काही वेळामध्येच ते सोलापूरमधील वैरागचा जो छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे त्या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे. आपण बघू शकता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे. वैराग आणि पंचकृषीमधून जे बांधव आहेत ते आता लगभग त्यांची जी आहे ती वैरागकडे होत असल्याचं आपणाला पाहायला मिळतं आहे. आणि वाजत गाजत अतिशय वाजत गाजत या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. आणि आपण बघू शकताय की अतिशय हर्षाचं आणि उल्हासाचं वातावरण आपणाला या ठिकाणी दिसून येते. खरं तर आज संपूर्ण दिवसभर मनोज जरांगे पाटील हे वैराग दौऱ्यावर असणार आहेत, सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत. आणि इथली सभा झाल्यानंतर ते पुढं जे आहे ते मोहोळला जाणार आहेत. प्रत्येक ठिकाणी गावागाड्यामध्ये जाऊन मराठा बांधवांची भेट घेणं, त्यांच्याशी संवाद साधणं हा त्यांचा उद्देश या ठिकाणी असणार आहे. आणि त्यांची ते जेव्हापासून हॉस्पिटलमधून बाहेर आले त्यानंतर आपण जर बघितलं तर ते आता त्यांचा जो संवाद आहे तो सुरू झालेला आहे. आणि त्याच अनुषंगाने हा जो दौरा आहे तो महत्त्वपूर्ण मानला जात असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.